नमस्कार, टाइम्स ऑफ महाराष्ट्रमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण आलो आहे शिवसेना भवन शिंदेगड. आज यांच्या ऑफिसला आज आपण आलेलो आहे. आज आपल्यासोबत आहेत शिवसेना शिंदेगडातील वैद्यकीय कक्षामध्ये काम कार्यरत असलेले अजय सपकाळ. हे पुणे शहर प्रमुख वैद्यकीय क्षेत्रात ते काम करत आहेत. तर आज आपण त्यांची मुलाखत घेण्यासाठी आलेलो आहे. तर आज आपण काही प्रश्न त्यांना विचारणार आहेत. पुण्यामध्ये ज्या पद्धतीने त्यांचं काम सुरू आहे, तर इथून पुढे कशा पद्धतीने शिंदेगड शिवसेना ही रुग्णांना कशा प्रकारे मदत करणार आहे, किंवा आतापर्यंत त्यांनी किती रुग्णाला मदत केली आहे, किंवा हिच्या पुढं कशा पद्धतीने वैद्यकीय क्षेत्रात ते काम करणार आहेत, तर आपण जाणून घेऊ. आपल्यासोबत आहेत अजय भाऊ सपकाळ. तर नमस्कार अजय सर. नमस्ते सर. मला काही प्रश्न जनतेचे होते. आपण वैद्यकीय क्षेत्रामध्ये काम करतोय, पुणे शहरामध्ये काम करतोय, पुणे शहर कक्ष प्रमुख आपण आहात. तर आतापर्यंत आपण पुणे शहरामध्ये किती रुग्णांना आपण आपल्या जे आहे शिवसेनातर्फे आपण मदत केली, सरकारतर्फे मदत केली? जय महाराष्ट्र, जय श्रीराम. प्रथमतः मी टाइम्स ऑफ महाराष्ट्राचं खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो की जेणेकरून आमची दखल घेऊन त्यांनी शिवसेना वैद्यकीय मदत कक्षात शिवसेना भवनात येऊन खरंच गरजवंत रुग्णांना कशी मदत मिळते त्यांनी आज आमच्या माध्यमातून प्रयत्न केला, जाणून घ्यायचा प्रयत्न केला. त्यामुळे तो साहेब भाई तुमचं खूप खूप आभार व्यक्त करतो. मी आज शहरामध्ये बघितलं तर प्रत्येक घरांमध्ये आज आजार आहे, प्रत्येक घरामध्ये. कुणाला शुगर आहे, कुणाला बीपी आहे, कुणाला कॅन्सर आहे, कुणाला किडनी फेल आहेत, कुणाला हार्टचा प्रॉब्लेम आहे. त्यामुळे आज माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि आमचे साहेबांची ओएसडी मंगेशकर चिवटे, तसेच वैद्यकीय मदत कक्षाचे महाराष्ट्र राज्य प्रमुख राम हरिराव सर यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष गेले 5 वर्षापासून कार्यरत आहे. आमचं ऑफिस झाल्यापासून 4 वर्षापूर्वी ऑफिस झाल्यापासून कमीत कमी आम्ही आणि जास्तीत जास्त रुग्णांना हॉस्पिटलमध्ये जाऊन प्लस त्यांना धर्मादाय योजना देऊन मुख्यमंत्री निधी देऊन अशा वेगवेगळ्या मार्फत आम्ही योजना त्यांच्यापर्यंत आज पोहोचवली. शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष हा माणसांच्या पुण्यातल्या प्रत्येक घराघरावर पोहोचवायचा प्रयत्न आमच्या कार्यकर्त्यांनी केलेला आहे. शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाची टीम पुरेपूर प्रत्येक कार्यकर्त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करते आणि तसंच कार्यकर्त्यांच्या माध्यमातून त्यांच्या भागातील पदाधिकारी, वार्डमधले, विधानसभेतले नागरिक त्यांच्या मार्फत प्रश्न घेऊन येतात. वैद्यकीय जे प्रश्न असतील त्यांना शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या भवनामध्ये पाठवून देतात. जो नागरिक येईल तिथं प्रथमतः आम्ही त्यांच्याकडनं विनंती अर्ज घेतो. त्या अर्जामध्ये उल्लेख करतो तुम्हाला आजार काय आहे, तुमची कंडिक्शन काय आहे. तो अर्ज वाचून आम्ही त्याला पाहिजे ती मदत करतो. आता तुम्ही म्हणता एखाद्या नागरिकाला उपचार घ्यायची परिस्थितीत नसेल तर आम्ही त्यांना धर्मादाय योजना आहेत, पुणे शहरी गरीब योजना आहेत, महात्मा फुले योजना आहेत आणि एक प्रायव्हेट हॉस्पिटल किंवा सरकारी हॉस्पिटल असा त्यांचा आयपीएफ फंड असतो. त्या फंडातनं पण त्यांना आम्ही पुरेपूर मदत करण्याचा प्रयत्न करतो. प्रथमतः मी तुम्हाला सांगू इच्छितो जिथं शिवसेनेची शाखा तिथं वैद्यकीय मदत कक्षातील कार्यकर्ता हा राहणारच, पदाधिकारी राहणारच. तुम्ही वार्ड वाईज विचार करा, विधानसभा वाईज विचार करा, किंवा तालुके वाईज विचार करा, किंवा सिटी वाईज विचार करा, तर प्रत्येक पुणे जिल्ह्यातल्या ग्रामीण क्षेत्रामध्ये प्रत्येक गावात, प्रत्येक जिल्ह्यात, प्रत्येक तालुक्यात आणि प्रत्येक शहरामध्ये आमचे पदाधिकारी पोहोचलेले आहेत. जसंच आम्ही वैद्यकीय मदत कक्षामार्फत शिवसेना वैद्यकीय मदत कक्षामार्फत आम्ही जशी रुग्णांची सेवा करतो, तसंच शिवसेना भवन व शहरातील शिवसेना ही प्रत्येक रुग्णांना मदत करते. त्यामुळे प्रत्येक रुग्णांना मी जाहीर आवाहन करतो की ज्यांनाही उपचाराची उपचाराची आणि सरकारी कुठल्या योजनांची माहिती पाहिजे असेल तर तुम्ही अवश्य एकदा शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाला, शिवसेना भवन स्वारगेटला व्हिजिट मारा, किंवा गाव पातळी तालुका लेवलला जे आमचे वैद्यकीय मदत कक्षाचे जे कार्यकर्ते आहेत त्यांना तुम्ही फोन करून त्यांच्याशी संवाद साधू शकता. जसंच जर जे गरजवंत पेशंट आहेत, समजा शहराच्या बाहेर राहत असेल किंवा तालुका लेवलला राहत असेल, त्यांना जर उपचाराची गरज असेल, महात्मा फुले योजना, शहरी गरीब योजना, ग्रामीण योजना, आभा कार्ड, तुमचा मुख्यमंत्री सहायता निधी पाहिजे असेल तर आवश्यक माझा नंबर तुम्ही नोट करू शकता. माझा नंबर आहे 8329
7954 01. पुन्हा एकदा नंबर घ्या, 8329 7954 01. जय महाराष्ट्र. तर याचबरोबर आपल्यासोबत आहेत पुरंदर तालुका अध्यक्ष शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष माननीय राजेंद्रजी बडदे. तर आपण त्यांना विचारूया त्यांची प्रतिक्रिया काय आहे, कशा पद्धतीने ते तालुक्या वाईज काम करणार आहेत, तर आपण त्यांची प्रतिक्रिया घेऊया. जय महाराष्ट्र. प्रथमतः मी आपले सर्वांचे आभार मानतो की आज शिवसेना भवनमध्ये येऊन तुम्ही आम्हाला आमची मुलाखत घेत आहे आणि आमचे संपर्क लोकांचे संपर्क वाढावा म्हणून तुम्ही तुमचे प्रयत्न इथपर्यंत आल्या आणि आमचे त्या कार्याला यश मिळणार आहे निश्चित. मी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि पुरंदर तालुक्याचे आमचे आमदार विजयबाप्पू शिवतारे यांच्या आधाराने यांच्या प्लॅटफॉर्मवर मला जी संधी मिळालेली आहे की गोरगरिबांना मदत करण्याची, ज्यांची बिलं माफ व्हावीत किंवा त्याप्रमाणे मी पुरंदर तालुक्यातून तसंच पुणे शहरामध्ये आमच्या वैद्यकीय टीमच्या माध्यमातून सातत्याने गरीब रुग्णांना जास्तीत जास्त सवलती, जास्तीत जास्त न्याय मिळावा हा माझा जो प्रामाणिक प्रयत्न असतो आणि सातत्याने जास्तीत जास्त वेळ मी ह्या टीमबरोबर देत असतो की जेणेकरून कुठल्याही अर्थसहाय्यासाठी कुठला एखादा पेशंट दगावला गेला नाही पाहिजे, त्यांना कुठल्या कुठल्या माध्यमातून कुठल्याही योजनेतून जास्तीत जास्त माणसाला मदत होईल ह्याची मी दक्षता घेत असतो. आणि ह्या कामी आमचे आजीजी सकपाल, अनिकेत कांबळे, आमची वैद्यकीय टीम, स्वप्नील कदम, अशी बरीचशी आमची ग्रुप आहेत जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर, वेगवेगळ्या पिंपरी चार चितवड शहर, सर्व मिळून आम्ही कामं करत असतो आणि प्रत्येक गोरगरिबांना न्याय देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत असतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. ज्याला हवी वैद्यकीय मदत, शिवसेना सदैव त्याच्यासोबत. जय हिंद, जय महाराष्ट्र. तर जसं आपण बघितलं शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष यांच्या मार्फत पुणे शहरामध्ये महाराष्ट्रामध्ये चांगल्या पद्धतीचं काम सुरू आहे आणि आमच्या शुभेच्छा आपल्या सर्वांना असतील की इथून पुढे आपण चांगलं तसंच काम करत राहावं. टाइम्स ऑफ महाराष्ट्र आणि खादी एक्सप्रेस तर्फे आपल्याला शुभेच्छा. आणि मी नागरिकांना सांगू इच्छितो की आपण कुठल्याही पद्धतीचे जे रुग्ण असतील त्यांना मोफत उपचार यांच्यातर्फे करण्यासाठी मदत करण्यात येणार आहे. जसे मी तर बघतोय कॉक्युलर इम्प्लॅन्ट, हिप रिप्लेसमेंट, कर्करोग शस्त्रक्रिया असतील किंवा रस्ते अपघात शस्त्रक्रिया असेल, लहान बाळाचे आजार असतील, मेंदूचे आजार असतील, हृदयरोग असेल किंवा डायलिसिस असेल, केमोथेरपी असेल, विद्युतमध्ये एखादं अपघात झालेला असेल, नवजात बाळाचे आजार असतील, गुडघ्याचे प्रत्यारोपण असेल किंवा बर्न रुग्ण असतील जे जळालेले रुग्ण वगैरे असतील किंवा हृदय प्रत्यारोपण असेल किंवा विद्युत अपघात रुग्ण असतील, म्हणजे अशा कित्येक जे पण उपचार आहेत ते उपचार जे आहेत ते आपल्याला वैद्यकीय मदत कक्षाद्वारे जे आहे आपल्याला ते करण्यासाठी मदत करण्यात येणार आहे. तर कुठलाही रुग्ण उपचाराअभावी जे आहे ते दगावणार नाही याच्याबद्दल जी टीम आहे ती सातत्याने काम करते आणि इथून पुढे पण ते चांगलं काम करतील अशीच आमची आणि नागरिकांची अपेक्षा असतील. तर आपण वेळ दिलात, वैद्यकीय कक्ष पूर्ण टीमने आपल्या आम्हाला वेळ दिला, त्याबद्दल आपलं खूप खूप धन्यवाद.